सो गुड मॉर्निंग स्टूडेंट, मागच्या अगोदरच्या झालेल्या काही लेक्चर्समध्ये आपण ट्वेल्थ सायन्सचे एकूण दोन टॉपिक घेतलेले होते. त्यामध्ये आपण पहिला घेतला होता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, सेकंड त्याच्यामध्ये आपण घेतलेला होता दुसरा एक आणखी पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन. हे दोन्ही टॉपिक आपण संपवलेले आहेत. आता त्याच्या पुढचा टॉपिक म्हणजे शेवटचा टॉपिक आपण घेतलेला आहे, तो टॉपिक नंबर आहे 7, दॅट इज लिनियर प्रोग्रॅमिंग. तर त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आपणाला दिलेल्या आहेत. काय कंडिशन्स आहेत त्याच्या काही सुरुवातीला आपल्याला डेफिनेशन्स माहिती पाहिजेत. तर लिनियर इक्वेशन आपण 9वी आणि 10वीमध्ये इन टू व्हेरिएबल्स असं इक्वेशन पाहिलेलं आहे. तर ते इक्वेशन कोणतं असतं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हटलं तर आपण एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0 असे इक्वेशन्स आपण घेऊन त्याच्यावरनं व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यूज ऑफ वाय तुम्ही याच्या अगोदर फाइंड आउट केलेल्याच आहेत, बरोबर. आता इथंसुद्धा आपणाला लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम पाहिजे आहे, म्हणजे जो काही आपणाला प्रॉब्लेम दिलेला आहे त्याचं लिनियर प्रोग्रॅमिंगमध्ये रूपांतर करायचं, त्याचं फिजिबल सोल्युशन, त्याची मॅक्झिमाइज व्हॅल्यूज मिनिमाइज व्हॅल्यूज आपल्याला कशी फाइंड आउट करायची हे आपण नंतर पाहणारच आहे. पण त्याच्या अगोदर पहिली डेफिनेशन आपल्याला घ्यायची आहे लिनियर इन इक्वेशन. तर लिनियर इन इक्वेशन कशाला म्हणायचं? लिनियर इक्वेशन आपल्याला माहिती आहे, तर याच्यावरनं त्याचं लिनियर इन इक्वेशन कसं लिहायचं, म्हणजे कसं असतं ते सुरुवातीला बघा. काय डेफिनेशन आहे बघा, डेफिनेशन ऑफ लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉर्म. कसा फॉर्म आहे? एक्स प्लस बी वाय इज लेस दॅन सी अँड सेकंड एक्स प्लस बी वाय इज ग्रेटर दॅन सी वेअर ए इज नॉट इक्वल्स टू 0 अँड बी इज नॉट इक्वल्स टू 0. सायमल्टेनियसली बोथ द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर बिलॉंग्स टू द आर. आर मीन्स रिअल नंबर, कोणतेही नंबर असतील. फक्त दोन व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या नाहीत, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 अँड व्हॅल्यूज ऑफ बी इज नॉट इक्वल्स टू 0. तर लिनियर इन इक्वेशनमध्ये फक्त कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे? इथं आपली कंडिशन दिलेली होती ती एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू आपण 0 घेतो. इथं कंडिशन फक्त काय घ्यायचं आहे? इन इक्वेशन घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं आहे? इन इक्वेशन म्हणजे आपल्याला दिलेलं इन इक्वेलिटीज लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे त्याच्यावरनं आपल्याला ठरतं हे लिनियर इन इक्वेशन आहे. काय लिहायचं आहे फक्त आपल्याला? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉर लेस दॅन और ग्रेटर दॅन बट बोथ द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी विच इज नॉट इक्वल्स टू 0 सायमल्टेनियसली बट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर बिलॉंग्स टू आर. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी कुठल्या घ्यायचे आहेत? तर रिअल नंबर्समधल्याच आपल्याला घ्यायच्या आहे. फक्त हे डेफिनेशन म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, इन इक्वेशनमध्ये फक्त काय लिहायचं आहे? जे तुमचं लिनियर इक्वेशन आहे त्या लिनियर इक्वेशनला फक्त लेस दॅन आणि ग्रेटर दॅन असे सिम्बॉल आलं तर त्याला आपण म्हणू शकतो लिनियर इन इक्वेशन्स. असे हे फर्स्ट डेफिनेशन आपल्याला लिनियर प्रोग्रॅमिंगमध्ये दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये आणखीन एक सेकंड डेफिनेशन मी लिहिलेलं आहे, ती थोडीशी वेगळी डेफिनेशन आहे आणि त्याच्यासाठी मी काही फिगर्स पण ड्रॉ केलेले आहेत. तर ती डेफिनेशन आपण सुरुवातीला पाहू. पहिली डेफिनेशन लक्षात आली लिनियर इन इक्वेशन फक्त इनइक्वलिटी तुमची कशी आहे? लेस दॅन और इक्वल्स टू एवढंच. आता पुढचं आहे कॉन्वेक्स सेट. काय डेफिनेशन? कॉन्वेक्स सेट म्हणजे काय? अ सेट ऑफ पॉईंट्स. म्हणजे काय करायचं आहे? एक पॉईंटचा सेट त्याने घेतलेला आहे इन ए प्लेन. कुठला घेतला आहे? त्या दिलेल्या तुमच्या प्लेनमधलं. इज सेट टू बी कॉन्वेक्स सेट, त्याला काय म्हणतात? कॉन्वेक्स सेट म्हणतात. पण कंडिशन दिलेली आहे काय? इफ किंवा लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स, त्या दिलेल्या प्लेनमध्ये कोणतेही दोन पॉईंट्स काय करायचे?
जोड़ाए सेट ऑफ एनी टू पॉइंट्स ऑफ द सेंट इन एंटायरली लाइज विद इन द सेट ते आलेले दोन्ही पॉइंट्स हे आपले कसे असले पाहिजेत त्या तुमच्या दिलेल्या प्लेन मध्येच असले पाहिजेत तरच त्याला आपण काय म्हणू शकतो तर कॉन्वेक्स सेट असं म्हणू शकतो येते लक्षात काय म्हटलं तर सेट ऑफ पॉइंट घेतलेले आहेत इन अ प्लेन सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन त्याला आपण कॉन्वेक्स सेट म्हणतो किंवा त्याच्यात आपण एक लाईन सेगमेंट काढला जॉइनिंग एनी टू पॉइंट्स म्हणजे कोणतेही दोन पॉइंट्स जर तुम्ही ते जोडले ऑफ द सेट एंटायरली लाईज विद इन द सेट पण कंडिशन काय ते दोन्ही पॉइंट्स कुठं असले पाहिजेत एंटायरली लाईज विद इन द सेट त्या सेटमध्येच असले पाहिजेत तरच त्याला आपण कॉन्वेक्स सेट असं म्हणू शकतो आता मी काही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत हे दोन्ही पॉइंट्स आपल्या एकाच कॉन्वेक्स सेटमध्ये आहेत म्हणजे एका सर्कलमध्येच आहेत इथं दोन्ही पॉइंट्स हे आपले ए अँड बी हे पेंटागॉन दोन्ही लाईन्स आपण जोडलेले आहेत हे एका प्लेनमध्येच दिलेले आहेत दुसरे एक दोन फिगर्स काढलेले आहेत मी या दोन्ही फिगर्समध्ये पॉइंट ए आणि बी आणि लाईन सेगमेंट ऑफ द पॉइंट ए अँड बी जोडल्यानंतर ते त्या दिलेल्या सेटमध्ये आहेत का बाहेर आहेत रे तर ते दिलेले दोन्ही पॉइंट्स कसे आहेत सेटमध्ये तर दिसतात पण जोडल्यानंतर त्याचा काही पोर्शन कुठं जातो बाहेर जातो ते दिलेल्या फिगर्समध्ये म्हणजे हा प्लेन कॉन्वेक्स सेट होऊ शकत नाही त्याचबरोबर ही सुद्धा फिगर कॉन्वेक्स सेट होऊ शकत नाही कॉन्वेक्स सेट व्हायचं असेल तर त्या दिलेल्या फक्त प्लेनमध्येच असलं पाहिजे हीच कंडिशन फक्त आपल्याला लक्षात ठेवायची अशी हे डेफिनेशन ऑफ कॉन्वेक्स सेट दिलेले आहे आणखीन एक त्याच्यामध्ये त्याने आणखी दोन पॉईंट्स आपल्याला कॉन्वेक्स सेटचे सांगितलेले आहेत कॉन्वेक्स सेट इथं पण कॉन्वेक्स सेट पण कसे पहिला आहे बाउंडेड आणि दुसरा आहे अनबाउंडेड पहिला कोणता आहे बाउंडेड आणि दुसरा अनबाउंडेड इथं घेतलेले दोन्ही एक्झाम्पल्स आपण कसे आहेत बाउंडेड सेट आहेत म्हणजे त्या एका दिलेल्या ठराविक पॉईंटमध्येच ते व्हॅल्यूज असणार आहे समजा हा एक प्लेन घेतला तुम्ही किंवा हा एक प्लेन ठराविक पॉईंट्स तुम्हाला दिलेला आहे त्याच्याबाहेर आपली व्हॅल्यू जाणार नाही समजा आपण कोणतेही दोन पॉईंट्स याच्यामध्ये जोडले ए अँड बी हे आपणाला सांगता येतात काय सांगता येतील तर कॉन्वेक्स सेटच आहेत असं आपणाला सांगता येतं इथंसुद्धा आपण कोणतेही दोन पॉईंट्स जर जोडले तरीसुद्धा आपण काय म्हणू शकतो कॉन्वेक्स सेटच आहे पण कसं आहे तर तो बाउंडेड आहे असं आपणाला सांगता येतं आणखी कॉन्वेक्स सेट मे बी अनबाउंडेड जर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केला त्या सेटमध्ये मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे पासिंग थ्रू कशी आहे लाईन ती ओरिजिन आहे आणि या पद्धतीने मी लाईन्स ड्रॉ केल्या हा सेट आपणाला कसा म्हणता येतो तर तो अनबाउंडेड सेट आहे असं आपणाला सांगता येतं त्याचबरोबर मी इकडे एक पॅराबोला ड्रॉ केलेला आहे पॅराबोला ड्रॉ केलेला आहे त्याचेसुद्धा लाईन्स ड्रॉ केला म्हणजे हा पोर्शन आलेला पोर्शनसुद्धा आपला कसा आहे तो अनबाउंडेड पोर्शन आहे असं आपणाला सांगता येतं आता आपण फक्त काय पाहिलं डेफिनेशन ऑफ लिनियर इन इक्वेशन कंडिशन फक्त लेस दॅन आणि ग्रेटर दॅन एवढीच लक्षात ठेवायचे त्यानंतर कॉन्वेक्स सेट कॉन्वेक्स सेटमध्ये दिलेले सेट ऑफ पॉईंट्स आपले कसे असले पाहिजेत त्या दिलेल्या प्लेनमध्येच असले पाहिजेत जर तुम्ही एखादा लाईन सेगमेंट जोडला ते दोन्ही पॉईंट्स आपले त्या दिलेल्या प्लेनमध्ये असतील तर त्याला आपण कॉन्वेक्स सेट असं म्हणतो असे हे दोन एक्झाम्पल्स आपण कॉन्वेक्स सेटचे घेतले दीज आर द नॉट कॉन्वेक्स सेट असं आपण सांगितलेलं आहे आणि त्याचसोबतच कॉन्वेक्स सेट आपला बाउंडेड आहे अनबाउंडेड आहे याची काही आपण फिगर्स ड्रॉ करून आपल्याला सांगितलेलं आहे असं हे दोन डेफिनेशन झाल्या आता याच्या पुढं आणखीन काही तुम्हाला रिमार्क दिलेले आहेत म्हणजे नोट दिलेले आहेत त्या नोट सुरुवातीला आपण समजून घेऊ आणि त्यानंतर आपणाला त्या नोटवरतीच म्हणजे रिमार्कवरतीच पुढची एक्झरसाइज आपल्याला सॉल्व करायची आहे तर ते रिमार्क्स कोणते आहेत ते सुरुवातीला तुम्ही समजून घ्या त्यामध्ये आता मी पहिला पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे पहिली फिगर्स आपली आहे
फर्स्ट पॉइंट अगेन नोट फर्स्ट एक्स का म्हटलेला आहे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एच आणि एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू एच असं एकूण आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एच आणि एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू एच म्हणजे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन इथं आपल्याला कसं आहे हे लिनियर इनइक्वेशन आहेत असं आपल्याला सांगता येतं फक्त डेफिनेशनमध्ये आपण काय सांगितलं स्ट्रिक्टली लिनियर असं म्हटलेलं आहे म्हणजे कसं एक्स इज लेस दॅन एच एक्स इज ग्रेटर दॅन एच आणि असं असेल इक्वल्स टूचं साईन असेल तर एक्स इज इक्वल्स टू एच असं आपल्याला काय करता येतं व्हॅल्यूज लिहिता येते लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हटलं लेस दॅन पण लिहिता येतं आणि इक्वल्स टू पण लिहिता येतं किंवा ग्रेटर दॅन म्हटलं ग्रेटर दॅनची पण व्हॅल्यूज लिहिता येते आणि इक्वल्सची पण आपल्याला व्हॅल्यूज लिहिता येते आता फक्त आपल्याला जास्त माहिती न घेता एवढंच लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे या कंडिशनमध्ये तर आपल्याला ग्राफ कसा ड्रॉ करता येईल तर पहिला मी ग्राफ तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो पहिला जर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस सांगितलं ड्रॉ केलं दुसरं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस पण ड्रॉ केला त्यानुसार आता मी पहिली फिगर ड्रॉ करणार आहे म्हणजे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एच कोणती एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एच याच्यावरनं आपल्याला इक्वेशन लिहायचं डायरेक्ट पहिलं एक्स इज इक्वल्स टू एच कोणतीही इनइक्विलिटी तुम्हाला दिलेली असेल लेस दॅन असेल किंवा ग्रेटर दॅन असेल तर एक व्हॅल्यूज तुम्ही घ्या सुरुवातीला समजा मी एक पॉईंट तुमचा इथं घेतला एच तो पॉईंट आपण कुठे घेतला इथं घेतला एच ती लाईन सुरुवातीला ड्रॉ करा दोन्ही साईडला मी व्हॅल्यूज सुरुवातीला ड्रॉ केली एच एच म्हणजे हे इक्वेशन कोणतं झालं एक्स इज इक्वल्स टू एच इथं पण आपल्याला काय लिहिता येतं एक्स इज इक्वल्स टू एच आता ह्या दोन्ही लाईन्सवरनं आपल्याला कंडिशन कशी लिहिता येईल काय कंडिशन लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हटलेलं लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हटलं तर व्हॅल्यूज ऑफ एक्स लेस दॅन कुठं असते कोणत्या साईडला असते लेफ्ट साईडला असते का राईट साईडला असते एक्स ॲक्सिसच्या व्हॅल्यूज या साईडला पॉझिटिव्ह असतात या साईडला निगेटिव्ह असतात म्हणजेच जर इनइक्विलिटी आपण लेस दॅन ऑर इक्वल्स टू घेतलं तर या साईडला तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला लाईन्स ड्रॉ करता येतील कसं लेस दॅन असेल तर आणि जर ग्रेटर दॅन असेल तर एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू एच म्हटलं तर राईट साईडला तुम्ही लाईन्स ड्रॉ करायचे राईट साईडला हे एक्स ॲक्सिसचं मी सांगितलेलं आहे तसंच तुम्हाला वाय ॲक्सिसचं पण सांगता येईल कसं सेकंड आहे बघा सेकंड कसं दिलेलं आहे वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू के वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू के म्हणजे जर तुम्ही परत एक वेळेस एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलात एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करायचं आहे लाईन्स आता आपल्या कोणत्या लिहिता येतील तुम्हाला सुरुवातीला लाईन्स पहिली लाईन्स मी इकडे ड्रॉ केली दुसरी एक लाईन इकडे ड्रॉ केली म्हणजे ही वेल लाईन तुम्हाला वाय इज इक्वल्स टू के लिहिता येईल म्हणजे हा पॉईंट तुमचा कोणता आहे के आहे पॉईंट्स कोणता आहे तर के आहे तर आता पहिली व्हॅल्यूज वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू के लेस दॅन ऑर इक्वल्स टू के इथं पण वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू के आता याच्यानुसारच तुम्हाला हा ग्राफ मला सांगता येईल लेस दॅन म्हटलं तर वाय ॲक्सिस लेस दॅन केव्हा असतो या साईडला व्हॅल्यूज लेस दॅन असतात म्हणजे तुम्हाला लाईन्स कशा ड्रॉ करायच्या आहेत तर या पद्धतीनं तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत जर ग्रेटर दॅन म्हटलं तर लाईन्स आपणाला या पद्धतीनं ड्रॉ करायच्या आहेत लक्षात येते का पहिला आपण लेस दॅन म्हटलं तर या साईडला ड्रॉ करा एक्स ॲक्सिस इज ग्रेटर दॅन म्हटलं तर या साईडला ड्रॉ केलं जर वाय ॲक्सिस आपला
लेस दॅन आहे तर या साईडला ड्रॉ करा, ग्रेटर दॅन आहे तर या साईडला लाईन्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. हे फक्त रिमार्क आहेत, पुस्तकामध्ये अगोदर दिलेले आहेत ते समजून घ्यायचे आणि याच्यावरून आपल्याला पुढची एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. येते कंडिशन लक्षात, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण कशा घेतलेल्या आहेत, कशा दिलेल्या आहेत आपल्याला, तर डायरेक्ट दिलेल्या आहेत. व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यूज ऑफ वाय दोन्ही व्हॅल्यूज आपल्या कशा आहेत, तर डायरेक्ट आहेत. जर आपल्याला इक्वेशन दिलं तर काय करायचं, काय जर आपल्याला इक्वेशन दिलं तर आपण कसा ग्राफ ड्रॉ करू शकतो. तर पहिला तिसरा ग्राफ आहे कोणता, एक्स प्लस बी वाय, एक्स प्लस बी वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू झिरो, अँड सेकंड एक्स प्लस बी वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू झिरो. म्हणजे परत एक वेळेस आपल्याला इथं दोन ग्राफ पाहिजे, प्रत्येक वेळेस आपण दोन दोन ग्राफ घेतो. आता एक इक्वेशन आपल्याला दिलेला आहे, एक्स प्लस बी वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू झिरो. दुसरा ग्राफ इक्वेशन आहे, एक्स प्लस बी वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू झिरो. म्हणजे परत एक वेळेस आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा आहे. तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये हे इक्वेशन लिहायचं आहे. काय इक्वेशन, एक्स प्लस बी वाय ही लाईन आहे. कोणती लाईन आहे, एक्स प्लस बी वाय. इथं आपल्याला कॉन्स्टंट टर्म दिलेली नाही, म्हणजे आपलं लाईनचं इक्वेशन आपण 11वीमध्ये पाहिलेलं होतं, वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी, हे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. आणि वाय इज इक्वल्स टू एम एक्स घेतलं इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन म्हटलेलं आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे जर तुम्हाला दिलेल्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट टर्म दिलेली नसेल, काय तर कॉन्स्टंट टर्म दिलेली नसेल तर आपल्याला सांगता येतं दिस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ही लाईन कुठून पास करते, तर ओरिजिनमधून पास करते. मी असे एक लाईन ड्रॉ केली आणि दुसरी एक लाईन इकडं ड्रॉ केलेली आहे. तर ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स प्लस बी वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू झिरो, ही लाईन आहे. दुसरी लाईन कोणची आहे, ही लाईन म्हणजे एक्स प्लस बी वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू झिरो, इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू झिरो. आता फक्त लाईन्स कशा ड्रॉ करायच्या बघा. लाईन्स इथं आपल्याला सिम्बॉल कसा आहे, लेस दॅन ऑर इक्वल्स टू. लेस दॅन आणि इक्वल्स टू म्हटलं तर या साईडला आपल्याला लाईन्स ड्रॉ करायचे. कसं, लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हटलं तर या साईडला लाईन्स ड्रॉ करा. जर ग्रेटर दॅन म्हटलं, लाईन आपण ड्रॉ केली दुसरी, या पद्धतीनं आपल्याला लाईन्स ड्रॉ करता येतील. फक्त दिलेले ग्राफ समजून घ्या, हे पुस्तकामध्ये अगोदरच आपल्याला दिलेले आहेत. ह्या कंडिशन घेऊन हे जसे ग्राफ ड्रॉ केलेले आहेत तसे ग्राफ, हे फक्त इन जनरल ग्राफ आपल्याला दिलेले आहेत आणि याचाच वापर करून आपल्याला हे पुढे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. येते कंडिशन लक्षात, थर्ड पॉईंट घेतलेला मी एक्स प्लस बी वाय लेस दॅन ऑर इक्वल्स टू झिरो, आणि दुसरा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू झिरो. लेस दॅन म्हटलं तर या साईडला लाईन ड्रॉ करा, ग्रेटर दॅन म्हटलं ती लाईन तशी असेल तर त्या साईडला लाईन्स तुम्ही ड्रॉ करायची आहे. आणखीन एक ह्याच्यातला शेवटचा पॉईंट दिलेला आहे, नंबर फोर, सेम इक्वेशन एक्स प्लस बी वाय लेस दॅन ऑर इक्वल्स टू सी, एक्स प्लस बी वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू सी. आता पॉईंट नंबर थ्री आणि पॉईंट नंबर फोरमध्ये फरक दिलेला आहे. काय फरक आहे, आत्ताच आपण पाहिलं होतं दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड दिस इज द स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ ए लाईन. म्हणजे जर कॉन्स्टंट टर्म तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला तसं लिहिता येतो. तर आता ह्या दोन्ही लाईन्सचे आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचं, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ओरिजिन. तर कसं लाईन्स आपण ड्रॉ करणार, समजा
इथं आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार आपण लाईन्स ड्रॉ केली, इथं पण कंडिशननुसार आपण लाईन्स ड्रॉ केली. पहिल्या याच्यानुसार एक्स प्लस बी वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू सी. दुसरा पॉईंट दिलेला आपल्याला एक्स प्लस बी वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू सी. जर इथं कॉन्स्टंट टर्म दिलेली नसते तर ती लाईन्स ओरिजिनमधून पास करते. इथं दिलेलं आहे आपल्याला झिरो, त्याच्यामुळे लक्षात ठेवा दीज लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आता इथं जर कॉन्स्टंट टर्म दिलेले असेल तर ते एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला कोणत्या तरी पॉईंटमध्ये जोडते आणि त्या पॉईंट्सवरनं आपण दोन्ही लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. आता फक्त लाईन्स कशा ड्रॉ करायच्या पुढच्या, म्हणजे जर इनइक्वलिटी तुमची लेस दॅन ऑर इक्वल्स टू असेल, लेस दॅन असेल, तर इथं तुम्हाला दोन साईड लिहिता येतात, ओरिजिन साईड्स पहिली, दुसरी कोणत्या लिहिता येईल, नॉन ओरिजिन साईड. इकडं ओरिजिन दिलेलं आहे का? नाही. ओरिजिन म्हणजे आपला पॉईंट्स आहे ओ. ओरिजिन म्हणजे पॉईंट कोणचा घेतला आहे? ओरिजिनचा पॉईंट आपण ओ घेतो. त्याचे ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आपण नेहमी कसे असतात? झिरो झिरोच असतात. तर या साईडनं फक्त काय करायचं? तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायचे. आणि याला काय म्हणतात? ओरिजिन साईड्स. जर लेस दॅन ऑर इक्वल्स टू सिम्बॉल असेल तर तुम्ही काय लिहिणार? दिस इज द ओरिजिन साईड. आणि ही साईड कोणती असणार? नॉन ओरिजिन साईड. म्हणजे ग्रेटर दॅन म्हटलं की आपल्याला नॉन ओरिजिन साईडला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. हे फक्त चार पॉईंट तुम्हाला समजले तर पुढचं कुठलंही एक्झाम्पल असेल ते तुम्हाला सॉल्व करता येतं. आणि या टॉपिकवरती तुम्हाला कंपल्सरी चार मार्काचा क्वेश्चन असतो, कंपल्सरी चार मार्काचा क्वेश्चन असतो. फक्त ते दिलेले इक्वेशन लेस दॅन ऑर इक्वल्स टू आहे का ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू आहे, त्याच्या पुढच्या कंडिशन्स आपल्याला त्या त्या कंडिशननुसार पुढे येणारच आहेत. फक्त आता हे ग्राफ तुमच्या लक्षात आले तर बाकी सर्वच एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येतात. बघा सुरुवातीला कंडिशन काय, पहिली नोट मी दिलेली आहे, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एच. लेस दॅन म्हणजे कसं? ओरिजिन साईडला पॉईंट घेतला. ग्रेटर दॅन म्हटलं की नॉन ओरिजिन साईडला पॉईंट घ्यायचा एक्स ॲक्सिसचा. त्याचबरोबर वाय ॲक्सिसला लेस दॅन म्हटलं तर या साईडला घ्या, ग्रेटर दॅन म्हटलं तर या साईडला लाईन्स आपल्या कशा ड्रॉ करायच्या आहेत. इथं एक्स प्लस बी वाय म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिनचं इक्वेशन आहे. ओरिजिनमधून मी दोन लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. परत एक वेळेस तुम्हाला या पद्धतीनं जर इन इक्वेशन आपलं कसं आहे, लेस दॅन म्हटलं तर या साईडला लाईन्स ड्रॉ करायच्या, ग्रेटर दॅन म्हटलं तर या साईडला लाईन्स ड्रॉ करा. त्यानंतर आपण एक्स प्लस बी वाय लेस दॅन ऑर इक्वल्स टू सी, म्हणजे जर एक कॉन्स्टंट टर्म तुम्हाला दिलेली असेल, कॉन्स्टंट टर्म दिली आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हटलं तर आपल्याला लाईन्स ओरिजिन साईड आणि नॉन ओरिजिन साईड असे दोन भाग पडतात. पुढच्या प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये आपण सांगणार आहे लेस दॅन दिलेला असेल तर ते ओरिजिन साईडला येतं का नॉन ओरिजिन साईडला येतं, त्याच्यानुसार आपल्याला त्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. लक्षात ठेवा ह्या दोन व्हॅल्यूज, पॉईंट नंबर फोर, नोट नंबर फोर लक्षात ठेवायचं, लेस दॅन ऑर इक्वल्स टू आहे तर ओरिजिन साईडला लाईन्स ड्रॉ करा, आणि ग्रेटर दॅन आहे तर काय करायचं? नॉन ओरिजिन साईडला लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. हे फक्त आपण पहिला पॉईंट्स लिनियर प्रोग्रॅमिंगमधला आपण घेतलेला आहे. याच्यावरनं आपल्याला आता काही एक्झाम्पल्स सॉल्व करायच्या आहेत. कंडिशन आपण फक्त काय घेतली सुरुवातीला? डेफिनेशन ऑफ लिनियर इन इक्वेशन. त्यानंतर कॉन्वेक्स सेट, कॉन्वेक्स सेट कसा असतो त्याच्यामध्ये दोन रिमार्क मी घेतलेले होते, कॉन्वेक्स सेट बाउंडेड असेल आणि अनबाउंडेड असेल तर. आणि त्यानंतर आणखी मी नोट घेतलेले आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. हे दिलेले सर्व ग्राफ तुम्ही अगोदर ड्रॉ करून बघा. हे सर्व जर तुम्ही ग्राफ अगोदर अभ्यासले तर पुढचं कुठलेही एक्झाम्पल असेल तर आपल्याला सॉल्व करता येतं. हे आपल्याला पुस्तकामध्ये अगोदरच दिलेले आहेत, कंडिशननुसार मी सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह कसं आहे, निगेटिव्ह कसं आहे,
इनइक्वेलिटी तुमची इनइक्वेशन्स लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे त्याच्यावरून आपल्याला त्याच्या लाईन्स ड्रॉ करता येतील. तर आपण पुढच्या लेक्चर्समध्ये याची आपली एक्झरसाइज म्हणजे 7.1 त्याच्यातले काही एक्झाम्पल्स आपण पाहू. थँक्यू.